ॲनिमल डायव्हर्सिटी फर्स्टमध्ये आपण हे शेवटचं चॅप्टर बघणार आहे, युनिट 9. तर फायलम इकॅनोडर्मॅटा आहे याच्यामध्ये. हा ॲनिमल डायव्हर्सिटी फर्स्ट आपण जो बघतोय, त्या ॲनिमल डायव्हर्सिटी फर्स्ट या कोर्समधलं हे शेवटचं चॅप्टर आहे. हे चॅप्टर संपलं की आपला सिलॅबस पण संपणार आहे. तर याचे जनरल कॅरेक्टर्स पाहू आपण, क्लासिफिकेशन पाहू क्लासेस लेवलपर्यंत. वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम शेवटी जनरल टॉपिक आहे हा. ते वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम पाहू आपण ॲस्ट्रॉइडियामध्ये. ओके, तर इकायनोडर्मॅटा हे फायलमचं नाव आहे. तर इकायनोडर्मॅटा हे नाव कसं आलं, तर इकायनो म्हणजे स्पायनी आणि डर्म म्हणजे स्किन. ज्या ॲनिमल्सची स्किन ही स्पायनी असते त्या ॲनिमल्सना इकायनोडर्मॅटाचे ॲनिमल्स असं म्हणतात. ज्या ॲनिमलची स्किन ही स्पायनी असते, स्पायनी म्हणजे काटेरी, तर त्यांना इकायनोडर्मॅटामध्ये टाकलेलं आहे. तर स्पायनिक स्किनड ॲनिमल म्हणजे काटेरी कातडी ज्यांची असते असे हे ॲनिमल्स असतात. हे फक्त समुद्रामध्ये सापडतात आणि जास्त करून बॉटम ड्वेलर्स आहेत, म्हणजे समुद्राच्या तळाशी असतात. बॉटम ड्वेलर्स म्हणजे समुद्राच्या तळाशी असतात. यांचं सगळ्यात मोठं ओळखायचं असं कॅरेक्टरिस्टिक म्हणजे त्यांची पेंटामेरस रेडियल सिमेट्री असते. म्हणजे पाच आर्म असतात त्यांना, रेडियल सिमेट्रीमध्ये पाच आर्म असतात. बॉडी ही पाच पार्टमध्ये डिव्हाइड होते, सारखे सारखे पाच पार्ट पडतात. एक जर सेंट्रल ॲक्सिस आपण ठेवला तर त्याच्या आजूबाजूला पाच असे ॲक्सिस जातात रेडियल सिमेट्रीचे, आणि पाच सारखे भाग त्याचे पडतात. याचं एक्झाम्पल आहे स्टारफिश आहे, नंतर ब्रिटल स्टार आहे. सगळ्यांचं तसंच येते बाबा, त्या लिंक पे क्लिक करा सर्विस सेंटर. इकायनोडर्मॅटा हे जे नाव आहे हे नाव सगळ्यात पहिल्यांदा जॅकॉब क्लीनने दिलं. 1734 हे नाव त्याने दिलेलं आहे ह्या ॲनिमल्सना. त्याने इकायनोडर्मॅटा हे नाव वापरलेलं आहे. त्यांच्यामध्ये वेल डिफाईन्ड आणि सक्सेसफुल ग्रुप आहे. मरीन ॲनिमल्सचा एकदम त्यांचं जीवन सक्सेस झालेलं आहे आणि ते पॅलोझोईक एरापासून आत्तापर्यंत जगतायत. म्हणजे खूप जुने ॲनिमल्स आहेत, असं नाही की आत्ता डेव्हलप झाले. अतिशय जुन्या पॅलाझोईक एरापासून ते ॲनिमल्स समुद्रामध्ये सापडत आहेत. त्यांच्यामध्ये बरीचशी डायव्हर्सिटी आहे, हॅबिटची डायव्हर्सिटी आहे. म्हणजे त्यांच्या सवयी ज्या आहेत त्या वेगळ्या वेगळ्या आहे आणि त्यांचा एक पिक्युलियर ग्रुप तयार झालेला आहे जो आपण फायलम इकायनोडर्मॅटा म्हणून ओळखतो. तो त्यांचा एक पिक्युलियर ग्रुप आहे. नाव त्या इकायनोडर्मॅटाचे जे ॲनिमल्स आहे, म्हणजे फायलम इकायनोडर्मॅटा जो आहे त्याचे जनरल कॅरेक्टर्स आपण आता पाहूया. त्यांची बॉडी जी आहे ती अनसेगमेंटेड असते आणि त्याच्यावरती वेगवेगळे शेप्स असतात. स्टार लाईक शेप असतो, डिस्कॉइडल शेप असतो, हेमिस्फेरिकल असतो, नंतर सिलेंड्रिकल असतो, नंतर फ्लॉवरसारखा शेप असतो म्हणजे फुलासारखा, डिस्कसारखा असतो किंवा ताऱ्यासारखा असतो. तर असे वेगळे वेगळे शेप त्यांच्यामध्ये असतात. इकायनोडर्म्स जे आहेत त्यांच्यामध्ये पेंटामेरस रेडियल सिमेट्री असते. म्हणजे पाच भाग जे आहेत त्यांचे, पाच भाग जे आहेत ते दिसतात त्यांच्या अडल्ट्समध्ये. आणि बायलॅटरल सिमेट्री पण त्यांच्यामध्ये असते. काही लार्व्हीमध्ये बायलॅटरल सिमेट्री दिसते. आता रेडियल सिमेट्री म्हणजे एक सेंटरला पॉईंट असतो आणि त्याच्यापासून एक ॲक्सिस एका बाजूला असे चार पाच ॲक्सिस निघालेले असतात, त्याला रेडियल सिमेट्री म्हणतात. आणि बायलॅटरल सिमेट्रीमध्ये पूर्ण बॉडीतून एक ॲक्सिस जातो आणि त्या ॲक्सिसच्या आजूबाजूला जे दोन तुकडे बॉडीचे पडतात, दोन भाग पडतात, ते दोन भाग एकमेकांची मिरर इमेज असते. याला बायलॅटरल सिमेट्री असं म्हणतात. हे ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स आहे, म्हणजे तीन जर्म लेयर्स याच्यामध्ये सापडतात. एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मेसोडर्म असे तीन डर्म्स असतात. म्हणून तीन लेयरने बनलेले आहे म्हणून ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स यांना म्हटलेलं आहे. बॉडी यांची जी आहे त्याच्यावरती हेड नसतं,
बॉडी वरती एंटेरियर एंडला हेड नसतो त्याचा, याचा जो सरफेस आहे तो पाच रेडियल एरियामध्ये डिवाइड झालेला असतो, त्याला ॲम्ब्युलाक्रा असं म्हणतात. याच्यावरती ट्यूब फिट असतं, ट्यूब फिट नावाचं एक ऑर्गन यांच्यामध्ये स्पेशल दिसतं आपल्याला, तर ते ट्यूब फिट असतं. आणि पाच इंटर रेडियल एरियाज असतात, त्याला इनर ॲम्ब्युलाक्रा असं म्हणतात. ॲम्ब्युलाक्रा हे एका ग्रूव्हचं नाव आहे. ग्रूव्ह म्हणजे काय, तर खोलगट भाग, नालीसारखा भाग, त्याला म्हणतात ग्रूव्ह. इंटर ॲम्ब्युलाक्रा जे ते एकमेकाला अल्टरनेट असतात. इपिडर्मिस यांची सिंगल लेअर्ड असते आणि सिलिएटेड असते. इपिडर्मिस म्हणजे स्किनचा सगळ्यात बाहेरचा भाग. इपिडर्मिस ही एकाच लेअरची असते आणि सिलिएटेड असते, म्हणजे त्याच्यावरती सिलिया असतात, बारीक 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 केस असतात. डर्मिस जी आहे याच्यामध्ये मेसोडर्मल एंडोस्केलेटन असतं, हे मुव्हेबल असतं किंवा फिक्स्ड असतं, कॅल्शियमने बनलेलं असतं, कॅल्कॅरियस प्लेट्स असतात त्याच्यावरती, त्याला ऑसिकल्स असं म्हणतात. आणि याच्यावरती स्पाइन्स असतात म्हणजे काटे असतात, म्हणून इकायनोडर्मॅटा असं नाव दिलेलं आहे. त्यांच्या कातडीमध्ये काटे असतात. मसल्स जे आहेत यांच्यामध्ये ते स्मूथ मसल्स असतात आणि डर्मिसमध्ये ते प्रेझेंट असतात स्मूथ मसल्स. याचे जे ऑर्गन्स आहे, बॉडीचे ऑर्गन्स जे आहेत, ते डेफिनेट सिस्टीममध्ये अरेंज झालेले असतात. या सगळ्या सिस्टीम ज्या आहेत त्यांच्यामध्ये रेडियल अरेंजमेंट असते. यांच्यामध्ये सिलोम लार्ज असतो, मोठा असतो एकदम. सिलोम म्हणजे काय, बॉडी कॅव्हिटी. आणि याच्यात पेरिविसरल कॅव्हिटी जी आहे ती लाईनड असते सिलिएटेड पेरिटोनियमने. आणि याच्यामध्ये फ्लुइड असतं, फ्री अमिबोसाइट्स असतात याच्यामध्ये. डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती कम्प्लीट असते, पण सिम्पल नेचरची असते डायजेस्टिव्ह सिस्टीम. काही इकायनोडर्म्समध्ये इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम असते, अपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम असते. याचं जे रेस्पिरेशन आहे ते एकदम बारीक अशा डर्मल ब्रँकियाने रेस्पिरेशन होतं, किंवा त्याला पॅप्युली असं पण म्हणतात. एक्सक्रिटरी ऑर्गन्स याच्यामध्ये अब्सेंट असतात, एक्सक्रिटरी ऑर्गन्स याच्यामध्ये दिसत नाही. नायट्रोजिनस वेस्ट जे आहेत ते पॅप्युली मधूनच डिफ्यूज होऊन बाहेर पडतात. ओके, सो असं स्पेशल एक्सक्रिटरी ऑर्गन्स यांच्यामध्ये नाही आहे. नर्वस सिस्टीम जी आहे याच्यामध्ये सरकम ओरल नर्व रिंग असते. नर्वस सिस्टीममध्ये सरकम ओरल नर्व रिंग असते आणि रेडियल नर्व कॉर्ड असतात. याच्यामध्ये ब्रेन अब्सेंट असतो. हे युनिसेक्सुअल ॲनिमल्स आहेत, म्हणजे फिमेल वेगळी असते, मेल वेगळा असतो. सेक्शुअल डायमॉर्फिझम यांच्यामध्ये दिसत नाही, म्हणजे मेल वेगळा किंवा फिमेल वेगळी असं दिसत नाही. एक्स्टर्नल फर्टिलायझेशन यांच्यामध्ये होत असतं, म्हणजे बॉडीच्या बाहेर फर्टिलायझेशन होतं. बॉडीच्या बाहेर युनियन ऑफ मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट होतं. ओके, डेव्हलपमेंट यांची इनडायरेक्ट आहे, म्हणजे डायरेक्ट ॲनिमल तयार होत नाही रिप्रोडक्शनमध्ये. पहिल्यांदा लार्व्ही असते आणि मग ॲनिमल तयार होतं, म्हणजे इनडायरेक्ट डेव्हलपमेंट आहे. याच्यामध्ये मायक्रोस्कोपिक, सिलिएटेड, बायलॅटरली सिमेट्रिकल, ट्रान्सपरंट अशी लार्व्हा दिसते. त्या लार्व्हाचं मेटामॉर्फोसिस होतं आणि मग त्या लार्व्हापासून मग शेवटी अडल्ट तयार होतं. सो यांच्यामध्ये डेव्हलपमेंट जी आहे, रिप्रोडक्टिव्ह डेव्हलपमेंट जी आहे, ती इनडायरेक्ट असते. काही इकायनोडर्म्स जे त्यांच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन पण दिसतं, स्वतःची सेल्फ डिव्हिजन होते आणि सेल्फ डिव्हिजन झाल्यावरती त्याच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन दिसतं. याच्यामध्ये ऑटोटोमी आणि रिजनरेशनची एकदम रिमार्केबल पॉवर आहे, म्हणजे ॲनिमलचा जर तुकडा पडला तर त्यापासून नवीन ॲनिमल तयार होतो. सगळे जे इकायनोडर्म्स आहेत ते एक्सक्लुझिव्हली मरीन आहे, म्हणजे ते फक्त समुद्रामध्ये सापडतात.
सो यांच्यामध्ये पॉवर ऑफ रिजनरेशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते. पॉवर ऑफ रिजनरेशन म्हणजे काय, बॉडीचा जर समजा काही तुकडा पडला तर त्या तुकड्यापासून नवीन अॅनिमल तयार होतो, त्याला म्हणतात पॉवर ऑफ रिजनरेशन. सगळे इकॅनोडर्म्स जे आहेत ते फक्त समुद्रामध्ये सापडतात. हे सगळे जे आहेत ते फ्री लिव्हिंग अॅनिमल आहे, म्हणजे मोकळेपणे फिरतात, पण त्यांची मुव्हमेंट एकदम स्लो असते, म्हणजे लहान हळू असते. जास्त फास्ट स्विमिंग करणारे नसतात ते, मुव्हमेंट एकदम स्लो असते त्यांची. ह्याचं एक्झाम्पल आहे ॲस्टेरियस, ब्रिटल स्टार आणि अँटेडॉन, हे इकॅनोडर्माटाचं एक्झाम्पल आहे. नऊ क्लासिफिकेशन आपण पाहू आता इकॅनोडर्माटाचं. इकॅनोडर्माटामध्ये साधारणपणे 5300 स्पेसीज आपल्याला माहिती आहे, आणि त्या स्पेसीजचं क्लासिफिकेशन जे आहे ते खालीलप्रमाणे आहे. पहिला सब फायलम आहे त्याचा लुथेरोझुआ. ओके, लुथेरोझुआ हा पहिला सब फायलम आहे. याच्यामध्ये फ्री लिव्हिंग इकॅनोडर्म्स असतात, यांचं क्लासिफिकेशन खालीलप्रमाणे. त्यामध्ये पहिला क्लास आहे ॲस्ट्रॉइडिया. ॲस्ट्रॉइडिया हा जो क्लास आहे याच्यामध्ये ग्रुप आहे ॲस्टर म्हणजे स्टार, आणि इडोस म्हणजे फॉर्म, स्टार फिश किंवा सी स्टार असं यांना म्हणतात. ओके, ॲस्टर म्हणजे काय, स्टार. ओके, आणि इडोस मीन फॉर्म, म्हणजे स्टार सारखे दिसणारे अॅनिमल. सो स्टार फिशेस आणि सी स्टार यांच्यामध्ये दिसतात. याच्यामध्ये 5 किंवा जास्त आर्म्स असतात जे शार्पली मार्कड ऑफ नसतात, म्हणजे शार्पली असे 5 आर्म दिसत नाही सेंट्रल डिस्कपासून. हे ओरली याच्यामध्ये ट्यूब फिट असतात, आणि ॲम्बिलॅक्रल ग्रूव्ज असतात. त्या ॲम्बिलॅक्युलर ग्रूव्जवरती सकर्स असतात, सकर म्हणजे शोषण्याचे ऑर्गन्स. याचा जो अब ओरल सरफेस आहे, अब ओरल सरफेस म्हणजे काय, ओरलच्या विरुद्ध बाजूचा सरफेस, म्हणजे ज्या सरफेसला माउथ असतं त्या सरफेसच्या विरुद्ध बाजूचा सरफेस जो असतो त्याला अब ओरल सरफेस असं म्हणतात. तर हे अब ओरल सरफेस जे आहे याच्यावरती ॲनस असतं आणि मॅड्रेपोराइट असतं. ह्या ॲस्ट्रॉइडियामध्ये 5 किंवा जास्त आर्म्स असतात, शार्पली मार्कड ऑफ नसतात ते, म्हणजे एकदम असे सेपरेट असे दिसत नसतात. काय ॲबोरल सरफेस म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं ज्या बाजूला माउथ असतं त्याच्या विरुद्ध बाजूचा सरफेस म्हणजे अबोरल सरफेस. याच्यावरती अबोरल सरफेसवरती ॲनस असतं आणि मॅड्रेपोराइट असतं. हे फ्री लिव्हिंग ॲनिमल आहे, स्लो क्रिपिंग ॲनिमल आहे, यांचा स्पीड जास्त नसतो आणि क्रिपिंग करतात ते समुद्राच्या तळाशी. प्रिडेशियस ॲनिमल्स आहेत हे, आणि स्कॅव्हेंजरस इकॅनोडर्म्स आहे. स्कॅव्हेंजरस म्हणजे समुद्राच्या तळाशी जे सडलेले पदार्थ पडलेले असतात ते हे खात असतात. सो क्लास ॲस्ट्रॉइडिया जो आहे त्याचे 2 सब क्लास पडतात. पहिला सब क्लास आहे सोमॅस्टेरॉइडिया. याच्यामध्ये फोसाईल म्हणजे जीवाश्म झालेले पॅलेझोईक सी स्टार पण आहेत. हे फक्त लिव्हिंग स्पेसीज आहेत, ह्या फक्त लिव्हिंग स्पेसीज. ओके, फोसाईल पॅलेझोईक सी स्टार्स. याचं एक्झाम्पल आहे प्लॅटास्टेरियस लॅटीराडियाटा. ओके, प्लॅटास्टेरियस लॅटीराडा म्हणजे पूर्ण नाव दिलेलं आहे, हे जीनस आहे आणि हे स्पेसीस आहे. नाव सबक्लास 2 युस्टेरॉइडिया. याच्यामध्ये सी स्टार्स असतात, याच्यामध्ये ऑर्डर वेगळ्या वेगळ्या पडलेल्या आहेत. युस्टेरॉइडियाच्या वेगळ्या वेगळ्या ऑर्डर्स आहेत. त्या ऑर्डर पहिली पाहू, फेनारोझोनिया ही पहिली ऑर्डर आहे. याच्यामध्ये मार्जिनल प्लेट्स असतात बॉडीला, आणि युजली त्याला पॅपिली असतात, ॲबोरल सरफेसला पॅपिली असतात. पेडिसलारी जी आहे ती सेसाईल असते, म्हणजे त्याला स्टॉक असा नसतो, आणि क्रॉस्ड पेडिसलारी नसते, त्याच्यामध्ये स्ट्रेट असते फक्त. क्रॉस्ड म्हणजे कात्रीसारखी असते, आणि स्ट्रेट जी असते ती फोरसेप सारखी असते.
ओके लक्षात ठेवा, पेडिसिलारी. पेडिसिलारी हे ऑर्गन ऑफ ऑफेन्स अँड डिफेन्स आहे इकॅनोडर्म मध्ये. ट्यूब फिट जे त्याला सकर्स नसतात, हे बरोईंग ॲनिमल्स आहे म्हणजे बीळ खोदतात. सॉफ्ट बॉटममध्ये बीळ खोदतात हे ॲनिमल्स. याचं एक्झाम्पल आहे ॲस्ट्रोपेक्टन, गोनियास्टर, ऑरियास्टर. हे तीन एक्झाम्पल फॅनरोझोनिया ऑर्डरचे आहेत. नाऊ ऑर्डर सेकंड, स्पिनुलोसा. युजली हे प्रॉमिनंट मार्जिनल प्लेट्स याच्यामध्ये नसतात, विदाऊट प्रॉमिनंट मार्जिनल प्लेट्स. म्हणजे बॉडीच्या कडेला व्यवस्थित दिसणाऱ्या, चांगल्या अशा स्पष्ट दिसणाऱ्या अशा मार्जिनल प्लेट्स यांना नसतात. याच्यामध्ये पॅपिली असते बोथ सरफेसला. पेडिसिलारी फार क्वचित आढळतात आणि ट्यूब फिट जे त्यांना सकर असतात. अबोरल सरफेस जे त्याच्यामध्ये स्पाइन्स एकदम कमी असतात, लो. याचं एक्झाम्पल आहे ॲस्ट्रिरिना, सोलॅस्टर, इचिनॅस्टर. हे तीन एक्झाम्पल आहे स्पिनोलोसाचे. नाऊ ऑर्डर थ्री, ऑर्डर थ्री आहे फोर्सिप्युलाटा. या फोर्सिप्युलाटामध्ये मार्जिनल प्लेट्स अशा नसतात, कॉन्स्पिक्युअस मार्जिनल प्लेट्स नसतात. एकामागे एक, एकामागे एक अशा मार्जिनल प्लेट्स त्याच्यामध्ये नसतात. पेडिसिलारी जी आहे ही पेडँक्युलेट असते आणि स्ट्रेट किंवा क्रॉस टाईपची असते. चार रोज असतात याच्यामध्ये ट्यूब फिटचे. याचं एक्झाम्पल आहे ॲस्ट्रियस आणि हेलियास्टर. नाऊ क्लास टू, ऑफिरोडायडिया. याच्यामध्ये ऑफिस म्हणजे स्नेक आणि ऑरा मीन्स टेल आणि इडोस मीन्स फॉर्म. तर स्नेकच्या शेपटीसारखा दिसतो हा, म्हणून त्याला ऑफिरोडायडिया असं म्हटलेलं आहे. बॉडी याची ताऱ्यासारखी असते. आर्म्स जे आहेत ते शार्पली मार्कड ऑफ असतात, म्हणजे प्रत्येक आर्म वेगळे वेगळे दिसतात व्यवस्थित. सेंट्रल डिस्कपासून ते वेगळे वेगळे आर्म्स असे दिसतात. नंतर पेडिसिलारी याच्यामध्ये ॲबसेंट असते. स्टमक हे सॅक लाईक असतं, ॲनस ॲबसेंट असतं. ॲम्बिलॅक्युलर ग्लू ही पण ॲबसेंट असते आणि त्याच्या आजूबाजूला ऑसिकल्स असतात. ट्यूब फिट जे त्याला सकर्स नसतात आणि मॅड्रेपोराइट जे ते ओरल साईडला असतं. याच्या दोन ऑर्डर पडतात. पहिली ऑर्डर ऑफ्युरी, हे स्मॉल आणि पाच आर्म्ड इकॅनोडर्म्स आहेत. आर्म्स हे ट्रान्सवर्सली मूव होतात त्याच्यामध्ये. डिस्क आणि आर्म्स हे प्लेट्सने कव्हर झालेले असतात. याचं एक्झाम्पल आहे ऑफ्युरा, नंतर ऑफिओथ्रिक्स, नंतर ऑफिओडर्मा. चे तीन एक्झाम्पल आहे ऑफ्युरीचे. नाव ऑर्डर टू, युरियाली. याचे आर्म्स जे आहेत ते सिम्पल आहे किंवा बॅलन्स ब्रांचड आहे आणि हे व्हर्टिकली मूव्ह करतात. डिस्क आणि आर्म्स जे आहेत याच्यामध्ये सॉफ्ट स्किनने कव्हर झालेले असतात. याचं एक्झाम्पल आहे गॉर्गोनोसेफॅलस आणि ॲस्ट्रॉनिक्स. ही ऑर्डर टू झाली. नाऊ क्लास तिसरा, इकायनॉयडिया. याची बॉडी जी आहे ती डिस्कॉइड असते, ओव्हल असते, सेमीस्पेरिकल असते आणि विदाऊट आर्म्स असते याची बॉडी. स्केलेटन किंवा टेस्ट जी आहे ती कॉम्पॅक्ट असते. त्याच्यावरती मुव्हेबल स्पाइन्स असतात आणि तीन जॉर्ड पेडिसिलारी असते. ॲम्बिलॅक्युलर ग्रूव्स जे आहेत ते ऑसिकल्सने कव्हर झालेले असतात आणि ट्यूब फिट जे त्याच्यावरती सकर्स असतात. गोनॅड्स जे ते पाच किंवा त्यापेक्षा कमी आहे. फॉलोइंग सब क्लासेस याच्यामध्ये दिसतात इकॅनॉड क्लास, इकॅनॉडियाचे सब क्लासेस. तर पहिला सब क्लास आहे बोथ्रिओसिडारोइडिया. त्याच्यामध्ये सिंगल रो असतो प्लेट्सचा. इंटर ॲम्बिलॅक्युलर एरियामध्ये हा दिसतो. इंटर ॲम्बिलॅक्युलर एरियामध्ये प्लेट्सचा सिंगल रो असतो. टिपिकल लँटर्न याच्यामध्ये ॲबसेंट असते.
याच्यामध्ये रेडियल मॅट्रिपोराइट असतं. याचं एक्झाम्पल आहे, एकच ॲनिमल आहे फक्त, ऑर्डोव्हिसियन जीनस आहे, बोथ्रिऑइड सिडारिस. हा एक्स्टिंक्ट झालेला ॲनिमल आहे, म्हणजे नामशेष झालेला आहे हा ॲनिमल, आता तो सापडत नाही. नाव सब क्लास दुसरा, गुलारिया. याच्यामध्ये आर सायलेंट आहे. सो गुलारिया, बॉडी याची ग्लोब्युलर असते, पेंटामेरस असते. याच्यामध्ये दोन रोज असतात इंटर ॲम्बिलॅक्रल प्लेट्सचे. याच्यामध्ये एक्झिस्टिंग मेंबर्स असतात. माउथ जे आहे ते सेंट्रलला असतं. ॲरिस्टॉटल्स लँटॉर्न याचा खूप चांगला डेव्हलप झालेला असतो. अबोरल सरफेसच्या सेंटरला आनस असतं. याच्यामध्ये वेल डेव्हलप्ड अपायकल प्लेट्स असतात ॲनसला. मॅड्रेपोराइट हे ओरल सरफेसला ओपन होतं. याच्या ऑर्डर पडतात, त्यातली पहिली ऑर्डर आहे लेपिडो सेंट्रॉइडिया. याच्यामध्ये फ्लेक्झिबल स्केलेटन असतं आणि त्याला ओव्हरलॅपिंग प्लेट्स असतात, म्हणजे एकमेकावरती चढलेल्या असतात त्या ओव्हरलॅपिंग. ॲम्बिलॅक्युलर प्लेट्स जे आहेत हे माउथच्या लिपपर्यंत एक्सटेंड झालेल्या असतात. इंटर ॲम्बिलॅक्युलर प्लेट्स ज्या आहेत त्या दोन रोजमध्ये अरेंज झालेल्या असतात आणि एक्स्टिंक्ट फॉर्ममध्ये आहेत त्या, म्हणजे नामशेष झालेल्या आहेत. याचं एक्झाम्पल आहे पॅलिओडिस्कस. नाव ऑर्डर सेकंड, मेलॉनाच्युनॉइडिया. याच्यामध्ये स्केलेटन हे स्पेरिकल आहे आणि रिजिड आहे. ॲम्बिलॅक्युलर प्लेट जे आहेत त्या कंटिन्युईंग असतात माउथ लिपला. इंटर ॲम्बिलॅक्युलर प्लेट्स या अरेंज झालेल्या असतात चार किंवा मोअर रोजमध्ये. नाव हे सगळे ॲनिमल्स नामशेष झालेले आहेत. कार्बोनिफेरस एरामध्ये हे सगळे नामशेष झालेले आहेत. याचं एक्झाम्पल आहे मेलोनेचिनस. नाव ऑर्डर तिसरी, सिडारॉइडा. याच्यामध्ये टेस्ट किंवा स्केलेटन जे आहे ते ग्लोबुलर असतं आणि रिजिड असतं. स्केलेटन म्हणजे हाडांचा सापळा, तर ते ग्लोबुलर असतं किंवा रिजिड असतं, एकदम जड असतं. दोन रोज दिसतं याच्यामध्ये, लॉंग नॅरो ॲम्बिलॅक्युलर प्लेट्सचे, आणि दोन रोज असतं याच्यामध्ये इंटर ॲम्बिलॅक्युलर प्लेट्सचे. याच्यामध्ये पेरिस्टोमियल गिल्स नसतात. ॲनस हे ॲबोरल सरफेसला असतं आणि सेंट्रल प्लेसला असतं. याचं एक्झाम्पल आहे हिस्टोसिडारिस आणि गोनिओसिडारिस. याची ऑर्डर चार आहे, डाया डेमॅटॉइडा. याची टेस्ट ही ग्लोबुलर असते. याच्यामध्ये कंपाऊंड ॲम्बिलॅक्युलर प्लेट्स असतात. पेरिस्टोमियल गिल्स प्रेझेंट असतात. ॲनस ॲबोरल साईडला असतं आणि सेंट्रल असतं. याचं एक्झाम्पल आहे डायाडेमा, इचिनस आणि अर्बासिया. नाव सब क्लास तिसरा, इरेग्युलारिया. बॉडी याची ओव्हल असते किंवा सर्क्युलर असते किंवा चपटी असते. अबोरली ओरल, म्हणजे ओरल आणि अबोरल असे दोन सर्फेस त्याला असतात. माउथ हे सेंट्रलला, सेंट्रल पार्टला असतं, सेंटरला असतं माउथ, आणि त्याच्यामध्ये ओरल सर्फेस असतो. ॲनस मार्जिनल आहे याच्यामध्ये. अपायकल सिस्टीम जी आहे प्लेट्सची त्याच्या आउटसाईडला ॲनस असतं. ट्यूब फिट हे जनरली लोकोमोटर म्हणून उपयोगाला येत नाही. याच्या ऑर्डर वेगळ्या वेगळ्या पडतात, त्यातली पहिली ऑर्डर आहे होलेक्टिपॉइडिया. याची टेस्ट ही रेग्युलर आहे. त्याच्यामध्ये सिम्पल ॲम्ब्युलॅक्रा असतात आणि सेंट्रली लोकेटेड पेरिस्टोमी असते आणि अपायकल सिस्टीम असते. ॲरिस्टॉटल्स लँटॉर्न याच्यामध्ये प्रेझेंट असते. एक्स्टिंक्ट आहे झालेले इकॉनोडॉर्म्स. यातले सगळे ॲनिमल्स जे आहेत ते नामशेष झालेले आहेत, सापडत नाही आता. याचं एक्झाम्पल आहे होलेक्टिपस
आणि इचिनोने इचिनोनियस. नाव ऑर्डर सेकंड कॅसिडुलॉइडा अबोरल एम्ब्रॅक्युलर एरिया जो याच्यातला तो पेटालाइड असतो. त्याच्यावरती पाच आर्म्ड फिगर लाईक पेटल्स असतात. आर्म्ड म्हणजे शस्त्रासारखे असतात ते, फ्लॉवरसारखे दिसतात ते. ॲरिस्टॉटल्स लँटर्न याच्यामध्ये ॲबसेंट असते. याच्यात पण नामशेष झालेले ॲनिमल्स आहेत सगळे. कॅसिडुलस नावाचा प्राणी होता तो नामशेष झालेला आहे. तिसरी ऑर्डर क्लॅपिस्ट्रॉइडिया. टेस्ट याची चपटी असते, ओव्हल शेपची असते आणि राऊंडेड शेपची असते. सेंट्रल माउथ असतं आणि ॲनस हे एक्सेंट्रिक आहे. अबोरल ॲम्ब्युलॅक्रल एरिया जे याच्यामध्ये पेटालॉइड असतात. ॲरिस्टॉटल्स लँटर्न ही प्रेझेंट असते याच्यामध्ये. गिल्स अब्सेंट असतात आणि बॉटम ड्वेलर ॲनिमल्स आहेत हे. याचं एक्झाम्पल आहे क्लॅपियास्टर किंवा इचिनोसायामस, याचं एक्झाम्पल आहे. नाव ऑर्डर चौथी, याच्यामध्ये टेस्ट ओव्हल असते किंवा हार्ट शेप्ड असते. याच्यामध्ये एक्सेंट्रिक माउथ असतं आणि ॲनस असतं. चार ॲबोरल ॲम्ब्युलॅक्रल एरियाज याच्यामध्ये पेटालॉइड असतात. ॲरिस्टॉटल लँटर्न्स ही ॲबसेंट असते. गिल ही ॲबसेंट असते आणि हे बरोईंग इकॅनोडॉम्स आहे, म्हणजे बीळ करून राहतात, समुद्राच्या तळाशी बीळ करतात. याचं एक्झाम्पल आहे स्पॅटँगस, नंतर इचिनोकार्डियम आणि लोव्हेनिया. नाव क्लास चौथा होलोथ्रोएडिया. याच्यामध्ये आर्म्स आणि स्पाइन्स नसतात. बॉडी लांब असते. ओरल आणि ॲबोरल ॲक्सिस असतो. तर ओरल आणि ॲबोरल ॲक्सिसला लांब बॉडी असते. लेदरी बॉडी वॉल असते याच्यामध्ये चांबड्यासारखी. माउथ अँटेरियर साईडला असतं, सराउंडेड त्याच्या आजूबाजूला, माउथच्या आजूबाजूला टेंटॅकल्स असतात. ॲम्ब्युलॅक्रल ग्रूव्स जे आहेत त्या कन्सील्ड असतात, म्हणजे उघडी नसते ती, झाकलेली असते ॲम्ब्युलॅक्रल ग्रूव. ट्यूब फिटला सकॉर्स असतात. रेस्पिरेटरी ट्री याच्यामध्ये दिसतो रेस्पिरेशनसाठी. याच्या ऑर्डर्स वेगळ्या वेगळ्या पडतात. त्या ऑर्डरमध्ये पहिली ऑर्डर आहे डेंड्रोचिरोटा. याच्यामध्ये टेंटॅकल्स इरेग्युलरली ब्रांचड असतात, म्हणजे सारख्या नसतात त्या, कमी जास्त लांबी रुंदीच्या असतात. आणि त्यांच्या फांद्या झालेल्या असतात. वाकड्या तिकडे फांद्या असतात टेंटॅकल्सच्या आणि त्या फांद्या कमी जास्त असतात. बरेचसे ट्यूब फिट याच्यावरती सापडतात. सोलला सगळ्या ॲम्ब्युलॅक्रल किंवा एंट्रायर सरफेसवरती हे सापडतात. रेस्पिरेटरी ट्री याच्यामध्ये असतो. याचं एक्झाम्पल आहे कुकुमारिया आणि थायोन. ऑर्डर सेकंड ॲस्पिडोचिरोटा. पेल्टेड किंवा लीफ सारखे, म्हणजे पानासारखे दिसणारे टेंटाकल्स असतात याच्यामध्ये. ट्यूब फिट बऱ्याच प्रमाणामध्ये असतात. त्याच्यामध्ये वेल डेव्हलप्ड सोल तयार झालेला असतो ट्यूब फिटचं. चालण्यासाठी त्याचा उपयोग होतो. लोकोमोटरी ऑर्गन आहे ट्यूब फिट. रेस्पिरेटरी ट्री याच्यामध्ये प्रेझेंट असतो. होलोथुरिया आणि ॲक्टिनोपायजा याच्यामध्ये दोन ॲनिमल्स याचे एक्झाम्पल आहे. ऑर्डर थ्री इलासिपोडा. याच्यामध्ये टेंटॅकल्स पानासारखे दिसतात. रेस्पिरेटरी ट्री नसतो याच्यामध्ये. ट्यूब फिटला वेब्स असतात आणि त्याच्यामध्ये फिन्स असतात. हे खूप खोल समुद्रामध्ये ॲनिमल सापडतात. याचं एक्झाम्पल आहे पेलॅगोथुरिया. नंतर ऑर्डर चौथी मोलपॅडोनिया. याच्यावरती 15 टेंटॅकल्स असतात बोटांसारखे. ट्यूब फिट ॲबसेंट असतात. पोस्टेरियर एंड शेपटीसारखं दिसतं. रेस्पिरेटरी ट्री याच्यामध्ये असतो. याचं एक्झाम्पल आहे मोलपॅडिया आणि कॉडिना. नाव ऑर्डर नंबर 5 वर्म लाईक सी ककुंबर्स. यांना ट्यूब फिट नसतात. रेस्पिरेटरी ट्री ॲबसेंट असतो. हे बरोईंग इकॅनोडॉम्स आहेत, म्हणजे बीळ करून राहतात. लेप्टोसिनॅप्टा आणि सिनॅप्टा असे दोन याचे एक्झाम्पल आहे अपोडाचे. ऑर्डर अपोडा. नाव सब फायलम दुसरा पेल्मॅटोझुआ. याचं ग्रीकमध्ये पेल्मॅटॉस म्हणजे स्टॉक आणि झुआ इज मीन ॲनिमल. स्टॉकड ॲनिमल म्हणजे
पेलमॅटोझोआचे ॲनिमल स्टॉक्ड आहेत हे, म्हणजे त्यांना देठ असतं. सिडेंटरी इकॅनोडर्म्स आहेत हे, म्हणजे एकाच ठिकाणी चिकटलेले असतात आणि एकाच ठिकाणी राहतात. इकडे तिकडे ते फिरत नाहीत, त्यांच्यामध्ये लोकोमोशन नसतं. ज्यांच्यामध्ये लोकोमोशन नसतं, हालचाल नसते, इकडून तिकडे तिकडून जाणं, इकडून तिकडे जाणं आणि तिकडून इकडे येणं वगैरे अशी हालचाल नसते, त्यांना सिडेंटरी इकॅनोडर्म्स असं म्हणतात. याचे क्लासेस, पहिला क्लास क्रिनॉइडिया, याच्यामध्ये सी लिली येते. बॉडी ही अटॅच्ड असते, अर्धी अटॅच असते किंवा पूर्ण बॉडी अटॅच असते. पूर्ण लाईफ जे ते अटॅचमेंट असतं, अबोरल स्टॉक असतो त्याच्यामध्ये. माउथ आणि अनल्स, अनस हे ओरल सर्फेसलाच ओपन होतात. आर्म्स याचे पिन्युल्सने बनलेले असतात. ट्यूब फिटवरती सकर्स असतात, ट्यूब फिटवरती सकर्स नसतात. मॅड्रेपोराइट, स्पाइन, स्पेडिसलारी हे सगळे ॲब्सेंट आहे. सिलिएटेड ॲम्ब्लॅक्रल ग्रूव्ह असते ओरल सर्फेसला. नाव ऑर्डर आर्टिक्युलाटा, तर ह्या लिव्हिंग सी लिलीज आहे, याला फिदर स्टार असं पण म्हणतात. याच्यामध्ये फिदर स्टार नॉन सेसाईल असतात, फ्री स्विमिंग आहे. याचं एक्झाम्पल आहे अँटेडॉम, त्याला कॉमन नेम आहे सी लिली. आणि दुसरं एक्झाम्पल आहे निओमेट्रा, त्याचं कॉमन नेम आहे फिदर स्टार. नाव वॉटर वॅस्क्युलर सिस्टीम इन ॲस्ट्रॉइडिया, तर वॉटर वॅस्क्युलर सिस्टीम काय आहे, तर ही सर्क्युलेटरी सिस्टीम सारखी एक सिस्टीम असते बॉडीमध्ये, त्यामध्ये ब्लडच्या ऐवजी पाणी फिरत असतं. बाहेरून पाणी आतमध्ये येतं आणि ते पाणी बाहेर जातं, आणि त्या पाण्याच्या बरोबर बाहेरून फूड आतमध्ये येतं. ते फूड हे ॲनिमल खातात आणि इनडायजेस्टेड फूड जे ते याच पाण्यामधून बाहेर जातं. तसंच आतमध्ये येणाऱ्या पाण्याबरोबर ऑक्सिजन येतो, तो ऑक्सिजन त्या ॲनिमलला मिळतो आणि मग डिऑक्सिजनेटेड पाणी जे येते बाहेर जातं. तसंच बाहेर पडणाऱ्या पाण्यामधून गॅमिट्ससुद्धा बाहेर पडत असतात आणि रिप्रोडक्शन पण होत असतं. सो ब्लडचं जे फंक्शन आहे ते फंक्शन पाणी करत असतं ह्या ॲनिमल्समध्ये, आणि पाणी फिरत असतं त्यांच्या पूर्ण बॉडीमध्ये. याला ॲम्ब्युलॅक्रल सिस्टीम असं पण म्हणतात. कॅनल्सची ही सिस्टीम असते आणि ॲपेंडेजेस जे आहेत बॉडी वॉलमधले, ते ॲपेंडेजेस पण याच्यामध्ये असतात. पूर्ण सिस्टीम जी आहे ती सिलोमपासून डेव्हलप झालेली असते. कॅनल्स जे आहेत त्याच्या आजूबाजूला सिलिएटेड इपिथेलियम असतं आणि त्याच्यामध्ये वॉटरी फ्लुइड जे आहे ते भरलेलं असतं. ही जी सिस्टीम आहे याच्यामध्ये लोकोमोशन दिसून येते आपल्याला. वॉटर वॅस्क्युलर सिस्टीममुळे लोकोमोशनसुद्धा होत असते. नाव ॲस्ट्रॉइड्समध्ये जर आपण बघितलं तर वॉटर वॅस्क्युलर सिस्टीम जी आहे ती जनरल इकॅनोडर्म प्लॅनने बनलेली असते. इकॅनोडर्माटाचा जो प्लॅन असतो, पूर्ण प्लेन जे असतो ते जनरल प्लेननुसार बनलेले असते. फक्त त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन्स झालेले असतात. त्याच्यामध्ये मॅड्रेपोराइट असतं, स्टोन कॅनल असतं, रिंग कॅनल आहे, रेडियल कॅनल आहे, लॅटरल कॅनल आहे, पोलियन वेसिकल आहे, टायडेमॅन्स बॉडी आहे, ट्यूब फिट आहे, असे सगळे याचे पार्ट पडलेले असतात वॉटर वॅस्क्युलर सिस्टीमचे. हे सगळे वॉटर वॅस्क्युलर सिस्टीमचे पार्ट आहेत. तर पहिला पार्ट आपण पाहू मॅड्रेपोराइट. हा थिक आहे, नंतर राऊंडेड आहे, सीव लाईक कॅल्कॅरियस प्लेट असते याच्यामध्ये जाळीसारखी, आणि अबोरल सर्फेसला हा सापडतो मॅड्रेपोराइट, सेंट्रल डिस्कच्या अबोरल सर्फेसला. इंटर रेडियल पोझिशनमध्ये असतं हे. सीव प्लेट जी आहे त्याच्यावरती खूप रिजेस असतात आणि फरोज असतात, म्हणजे कडाकडा असतात आणि खोलगट खोलगट भाग असतात. फरो साधारणपणे 200 पोअर्स असतात, एका फरोमध्ये 200 छिद्र असतात बारीक बारीक. त्याच्यामध्ये पोअर कॅनल्स असतात. हे पोअर कॅनल एकत्र जॉईन होतात आणि मग कॉमन कॅनल तयार होतो, तो ॲम्पिलामध्ये ओपन होतो. मॅड्रेपोराइटच्या खाली ॲम्पिलामध्ये तो ओपन होतो. ॲम्पिला ही स्टोन कॅनलला जोडलेली असते. नाव स्टोन कॅनल. स्टोन कॅनल हा व्हर्टिकल एस शेपड असतो आणि ओरल साईडला ओपन झालेला असतो इनटू रिंग कॅनल. माउथच्या आजूबाजूला हा स्टोन कॅनल असतो. त्याची जी वॉल आहे याला कॅल्कॅरियस रिंग्ज असतात, सपोर्ट असतो त्याला कॅल्कॅरियस रिंगचा, म्हणून त्याला स्टोन कॅनल असं म्हणतात.
लॉन्जिट्यूडिनल रिजेस जे आहेत ते ल्युमेन मध्ये डिवाइड झालेले असतात स्टोन कॅनल मध्ये आणि दोन पॅसेज बनतात त्याच्यामध्ये. इन हेनरीसिया ह्या नावाच्या ॲनिमल मध्ये इंटरनल रिज जी आहे ती फार सिंपल असते आणि ॲस्ट्रियस मध्ये रिज जी आहे ती बायफर्केटेड झालेली असते, दोन रोल्ड व्हर्टिकल लॅमेली त्याच्यामध्ये असतात. ॲस्टेरोपेक्टन मध्ये रिज जी आहे ती अपोजिट वॉलला जोडली जाते आणि इंटेरियर साइडला ट्यूब्स ज्या आहेत त्या प्रोव्हाइड झालेल्या असतात, त्याच्यावरती स्क्रोल्स असतात. ल्युमेन जी आहे स्टोन कॅनलची ही सिलिएटेड असते. नाव रिंग कॅनल. स्टोन कॅनल हा सर्क्युलर रिंग कॅनलला जोडलेला त्याच्यामध्ये ओपन होतो आणि इंटरनल साइडला पेरिस्टोमियल रिंगच्या इंटरनल साइडला हा असतो, त्याच्यामध्ये ऑसिकल्स असतात माउथ मार्जिनला. रिंग कॅनलच्या ज्या वॉल्स आहेत त्या फोल्डेड असतात आणि ल्युमेनमध्ये बरेचसे भाग पडलेले असतात, सेपरेट कॅनल्स असतात त्याच्यामध्ये. नाव रेडियल कॅनल. रिंग कॅनलचं जे आउटर मार्जिन आहे त्याच्यापासून 5 रेडियल कॅनल निघतात. हे रेडियल कॅनल्स जे आहेत ते प्रत्येक रेडियल आर्ममध्ये जातात आणि टर्मिनल टेंटॅकलपाशी ते संपतात, आर्मच्या टोकावरती ते संपतात. रेडियल कॅनल जे आहेत ते ओरल साईडला असतात ॲम्ब्युलॅक्रल ऑसिकल्सपाशी आणि ॲम्ब्युलॅक्रल ग्रूव्हला ते कव्हर करत असतात. नाव लॅटरल कॅनल. प्रत्येक साईडला रेडियल कॅनलच्या लॅटरल कॅनल्स असतात, तिथे अल्टरनेटली ऑसिकल्स पास होतात त्यातनं प्रत्येक साईडला आणि सिलोममध्ये घुसतात. प्रत्येक लॅटरल कॅनल जे ज्याच्यामध्ये वॉल्व असतात आणि ते बल्बमध्ये शेवटी त्याचं एंड होतो किंवा ॲम्प्युला कनेक्टेड होतो त्यामध्ये ट्यूब फिटमध्ये. नाव पोलियन वेसिकल्स. रिंग कॅनलपासून 5 पोलियन वेसिकल्स तयार झालेल्या असतात, आउटर साईडला असतात या रिंग कॅनलच्या आणि त्याच्यामध्ये वॉटर असतं. सी स्टार जेव्हा पाण्याच्या बाहेर येतो त्यावेळेस त्यातलं वॉटर जे आहे ते वापरलं जातं. नाव टॅडेमॅन्स बॉडीज. टॅडेमॅन्स बॉडीज ह्या रिंग कॅनलला आतमधल्या बाजूला असतात, ज्यामध्ये 5 पेअर्स असतात, स्मॉल स्मॉल इरेग्युलरली शेप्ड बॉडीज असतात, त्याला टॅडेमॅन्स बॉडीज असं म्हणतात. तर त्यामध्ये 9 वेगळ्या वेगळ्या बॉडीज दिसतात आणि सिलोमिक कॉर्पसल्स त्याच्यामध्ये असतात, त्या रिंग कॅनलला जोडलेल्या असतात. नाव ट्यूब फिट. वॉटर वॅस्क्युलर सिस्टीमचा हा शेवटचा पार्ट आहे, ट्यूब फिट. पोडियम म्हणतात त्याला किंवा ट्यूब फिट असे दोन नावं आहेत. शॉर्ट असतं हे, हॉलो असतं, नंतर इलास्टिक असतं, थिन वॉल्ड असतं ॲम्ब्युलॅक्रल ग्रूव्हमध्ये. पोडियमच्या टिपला असतं हे, ज्यामध्ये सकर असतं अटॅचमेंटसाठी. इनर किंवा बेसल एंड जे प्रत्येक बाजूचं, प्रत्येक बाजूच्या पोडियमचं, ते घुसवलं जातं ॲम्ब्युलॅक्रल ऑसिकलमध्ये. त्याच्यामध्ये टायनी ॲम्ब्युलॅक्रल पोअर असतो आणि ते एक्सपांड होतात आणि त्याच्यापासून लिटिल राऊंडेड बल्ब तयार होतो किंवा ब्लॅडर तयार होतो, याला ॲम्प्युला असं म्हणतात. अबोरल साईडला सिलोमच्या हे लाय झालेलं असतं. याचे जे वॉल्स आहे ॲम्प्युलाच्या, याच्यामध्ये लॉन्जिट्युडिनल किंवा सर्क्युलर मसल फायबर्स असतात. तिथे ट्यूब फूटला लॉन्जिट्युडिनल फायबर्स असतात, त्या फक्त पोडिया त्याच्यामध्ये दिसतात आणि त्या अरेंज झालेल्या असतात 4 रोजमध्ये. ॲम्ब्युलॅक्रल ग्रूव्हच्या 4 रोजमध्ये त्या अरेंज झालेल्या असतात. त्याच्यामध्ये लॅटरल कॅनल असतो प्रत्येक साईडला.
ते अल्टरनेटली लॉन्ग आणि शॉर्ट असतात. पोडिया ज्या आहेत त्या चार रो मध्ये असतात, दोनच्या ऐवजी चार रो मध्ये असतात पोडिया. ही जी वॉटर वॅस्क्युलर सिस्टीम आहे ही लोकोमोशनसाठी मदत करते, आपण वरती पण पाहिलं. याच्यामुळे ट्यूब फिटमुळे ॲनिमल जो येतो मूव्ह होतो. यातलं जे वॉटर आहे मॅड्रेपोराईटपासून एंटर झाल्यानंतर हे स्टोन कॅनॉलमधून पास होतं, रिंग कॅनॉल, रेडियल कॅनॉल, पोट कॅनॉल आणि फायनली एम्प्युली ऑफ पोडिया पर्यंत ते पाणी जातं. एम्प्युला कॉन्ट्रॅक्ट होते आणि त्या वॉटर जे फोर्स होतो ट्यूब फूटमधून बाहेरच्या बाजूला, तर ते ट्यूब फिट इलॉंगेटेड होऊन जातं. सकर लाईक त्याचं जे ट्यूब फिटचं टोक असतं ते सबस्ट्रॅटमला टच झालेलं असतं आणि ते लगेच कॉन्ट्रॅक्ट होतं. त्यामुळे फ्लुइड जे ते एम्प्युलामधून मागे जातं आणि बॉडी जी आहे ती फॉरवर्डला जाते. अशा रीतीने लोकोमोशन सी स्टारमध्ये ट्यूब फिटच्या साह्याने होत असते. सो इथे आपण हे युनिट 90 सुद्धा संपवलेलं आहे. हे युनिट 90 जे आहे ते इकॅनोडर्मॅटावरती होतं. फायलम इकॅनोडर्मॅटा आपण याच्यामध्ये बघितलं. यामध्ये जे ॲनिमल्स असतात ते समुद्रामध्ये खोल तळाशी सापडतात, फक्त समुद्रात सापडतात, फ्रेश वॉटरमध्ये ते बिलकुल नसतात किंवा जमिनीवरती पण बिलकुल नसतात. यातले बरेचसे ॲनिमल नामशेष झालेले आहेत. यांच्या बॉडीवरती खूप काटे असतात म्हणून यांना इकॅनोडर्मॅटा असं नाव मिळालेलं आहे. जॅकॉब क्लीनने 1734 या ॲनिमल्सचा ॲनिमल्सला इकॅनोडर्म ही अशी टर्म वापरली. तर त्यातले क्लासेस आपण वेगळे वेगळे पाहिले, सब फायलम्स पाहिले आणि सब क्लासेस पण पाहिले, ऑर्डर्स पाहिल्या काही क्लासेसच्या आणि त्याचे एक्झाम्पल पण पाहिले, त्यांचे कॅरेक्टर्स पण पाहिले. सो इथे तुमचा पेपर फर्स्टचा सिलॅबस पूर्ण झालेला आहे. आपले 9 युनिट होते, ते 9 च्या 9 युनिट मी सगळे कव्हर केलेले आहेत. आणि हे सगळे व्हिडिओ गुगल क्लासरूममध्ये याची लिंक दिलेली आहे किंवा माझं जे श्रीपाद डॉट उपासनी चॅनल आहे, डॉक्टर उपासनी हे जे चॅनल आहे या चॅनलवरती, यूट्यूबच्या चॅनलवरती हे सगळे व्हिडिओ तुम्हाला केव्हाही पाहायला उपलब्ध आहेत. पब्लिकली ओपन केलेले आहेत ते व्हिडिओ, मी कोणीही त्या व्हिडिओ पाहू शकतं. ते व्हिडिओ तुम्ही पहा, अभ्यास करा. आणि 2 तारखेपासून तुमची परीक्षा आहे, त्या परीक्षेचे ऑनलाईन पेपर्स चांगले सोडवा आणि परीक्षेमध्ये चांगल्या मार्कांनी पास व्हा अशी सदिच्छा देतो. आणि हे आजचं लेक्चर जे आहे ते मी संपवतो. ठीक आहे, बाय.